उसाला जास्त पाणी लागत नाही असा दावा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला. राज्यसभेत सुरू असलेल्या दुष्काळाच्या चर्चेत त्यांनी हा दावा केलाय. सर्वच राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजनांची गरज असल्याची भूमिका शरद पवार यांनी राज्यसभेत मांडली. मुझे मालूम नहीं कि देश के एग्रीकल्चर मिनिस्टर ने यह तय किया है कि इस देश में इसके बाद गन्ने का फसल लेना है. गन्ने का फसल हम लेते हैं, एक इम्प्रेशन है कि इससे सबसे ज़्यादा पानी लगता है और महाराष्ट्र जैसे क्षेत्र में इसे पानी ज़्यादा लगता है, ये सच्चाई नहीं है. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. चारा छावण्यांच्या मागण्या आहेत पण दिल्या जात नाही, ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही आहे त्यामुळे स्थलांतर होत आहे, दुष्काळग्रस्तांना टँकर देताना जनावरांचा विचार केला जात नाही, आम्ही रेल्वेनं पाणी आणतो एवढं फक्त सांगितलं जात आहे असं अजित पवार म्हणाले. कामं आहेत असं सांगतात परंतु प्रत्यक्षात तुम्ही बघा अनेक तुमचे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पण लोक त्या ठिकाणी फिरत असताना तिथं आया बहिणी किंवा पुरुष मंडळी सांगतात की आम्हाला काम नाही, आम्ही काम करतोय, आम्हाला काम नाही. अगदी दुष्काळामध्ये टँकर देत असताना जनावरांचा विचारच केला जात नाही, माणसांचा विस्लेटर पाण्याचा विचार केला जातो परंतु जनावरांचा विचार केला जात नाही. आमचं म्हणणं की थोडंसं लिबरल धोरण ठेवा ना. आयपीएलची मॅच महाराष्ट्रात होणार नाही आहेत, एमसीएची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. हायकोर्टाच्या विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. हायकोर्टानं 30 एप्रिल नंतरच्या मॅचेस महाराष्ट्रात खेळायला मनाई केली होती, त्याविरोधात एमसीएनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्या याचिकेवरती आज सुनावणी झाली. राज्यामधल्या 21 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार हलका करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं व्याज सरकार भरणार आहे. 2015 खरीपाच्या मोसमात कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी 5000 कोटींचा निधी देण्यात आला आहे. एका वर्षापर्यंत सरकार पूर्ण व्याज भरणार आहे आणि उर्वरित 4 वर्षांकरता 6% व्याज भरलं जाणार आहे. आणेवारी 50 पेक्षा कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा पहिल्या वर्षीचा 12% व्याजदर हा पूर्णपणे सरकार बेअर करणार आणि नंतरची 4 वर्ष ही 12%मधलं 6% सरकार बेअर करणार असं 5 वर्षामध्ये मिळून सरकार शेतकऱ्यांचं 1272 कोटी रुपयाचं व्याज बेअर करेल. पाणी टंचाईतनं देवाची सुटका होत नाही असं दिसतंय, कारण मुंबईतल्या सुप्रसिद्ध बाबुलनाथला होणाऱ्या जलाभिषेक वेळेत कपात करण्यात आली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनानं हा निर्णय घेतलाय. भगवान शंकराला रोज पहाटे 4:30 ते 4:30 असा जलाभिषेक केला जातो, मात्र आता दुपारी 11:30 असा अभिषेक होईल. यामुळे पाण्याची गरज 5000 लिटरवरून 2000 लिटरवर येणार आहे. हम लोगों ने ये सोचा की महाराष्ट्र में जब भी अकाल पड़ा है लोग पाणी बूंद बूंद के लिए तरस रहे हैं तो ज्यादा से ज्यादा लोगों को पाणी पहुंचे और उसकी प्यास बुझे, इसलिए पाणी बचाना जरूरी है और ये पानी बचाने के लिए हम लोगों ने अभिषेक का समय कम कर दिया है. यवतमाळ जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष निर्माण झाले. परिणामी पाणी टंचाईने आता उग्र रूप धारण केलं असून पाणी टंचाईने त्रस्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात घागरी फोडून आपला संताप व्यक्त केला. विहिरींचं पाणी आटल्यानं गेल्या 2 महिन्यांपासून तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाणी समस्येवरती युद्धपातळीवरती काम सुरू असल्याच्या बातम्या मारणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबत ग्रामस्थांनी वारंवार सूचना दिल्या, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यानं गावकरी वैतागले आहेत. येवला तालुक्यातल्या नायगव्हाण इथं विहिरीचं खोदकाम सुरू असताना जिलेटिनचा स्फोट होऊन 2 कामगार जागीच ठार झालेत. बुधवारी 7:00 च्या सुमाराला ही दुर्घटना घडली. भीषण दुष्काळात पाण्याच्या शोधाकरता विहीर खोदकाम करण्याचे लगबग सर्वत्र सुरू आहे. कुठं विहिरी खोदताना दुर्घटना घडत आहेत, पाण्याच्या शोधात जनतेचा बळी जातोय. महाराष्ट्रातल्या दुष्काळाची भीषणता पाहिल्यानंतर महाराष्ट्र लॉरी ट्रक ओनर असोसिएशनही आता दुष्काळग्रस्तांच्या मदतीकरता पुढे आली. मराठवाड्यात 60 लाख लिटर पाणी पोहोचवण्याकरता मोफत ट्रक देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लॉरी ट्रक ओनर असोसिएशननं केली आहे. 1 मे पासून 1 महिना मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्र लॉरी ट्रक ओनर असोसिएशन मोफत टँकरनं पाणी पोहोचवणार. निलेश राणेंनी मारहाण केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे पदाधिकारी संदीप सावंत यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी आज भेट घेतली. आपण सावंत यांच्या
प्रकृतीची विचारपूस करण्याकरता आल्याचं ते म्हणाले. सावंतांबरोबर आमचे घरचे संबंध आहेत. या प्रकरणात सखोल चौकशी करून ज्यांनी मारहाण केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा राणेंनी व्यक्त केली. 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या सरसकट सर्व बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणावर हायकोर्टानं आक्षेप घेतलाय. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचं हे धोरण फेटाळलंय. दिघ्यातल्या बेकायदेशीर बांधकामांबाबत वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारनं योग्य ती भूमिका न घेतल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले. तसंच हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुन्हा एकदा सुधारित धोरण सादर करत राज्य सरकारनं 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या सर्व अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याची तयारी दर्शवली. मात्र या झोपडपट्टी आरक्षित भूखंड यावर अतिक्रमण करून केलेल्या बांधकामांबाबत कोणतीही भूमिका धोरणात स्पष्ट करण्यात आलेली नाही. रिक्षा परवाना मिळवण्याकरता मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली. राज्य सरकारच्या वाहतूक विभाग आयुक्तांनी याबाबत आदेश काढला होता. या आदेशाअंतर्गत रिक्षा चालकांना परवाना मिळवण्याकरता मराठीची परीक्षा द्यावी लागत होती. याविरोधात नागपूरच्या रिक्षा संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपची एकमेकांवरती सुरू असलेली कुरघोडी आणि त्यामुळे गोंधळलेलं पालिका प्रशासन हा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गोरेगावमधल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन येत्या 30 तारखेला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होत आहे. मात्र या कार्यक्रमासाठी चक्क 3 वेगवेगळ्या कार्यक्रम पत्रिका छापल्या गेल्या आहेत. भाजपनं आपल्या कार्यक्रम पत्रिकेवर गोरेगाव राम मंदिर, मृणाल गोरे उड्डाणपूल असं या उड्डाणपुलाचं नाव लिहिलं आहे. तर शिवसेनेनं याच उड्डाणपुलासाठी मृणालताई गोरे उड्डाणपूल हे नाव गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करून घेतलं. मुंबईत गल्लोगल्ली असलेल्या शिववाड्याच्या गाड्यांना महापालिकेच्या आरोग्य आणि परवाना विभागानं परवाने दिलेले नाहीत, त्यामुळे या गाड्या बंद करा असे आदेश न्यायालयानं द्यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयानं मंगळवारी पालिका आणि राज्य सरकारला यावर उत्तर देण्याचे आदेश दिले. शिववाडा गाडी चालकांकडून प्रत्येकी 80,000 रुपयांची रक्कम पालिका घेते. मात्र या पैशांचा कोणताही हिशोब ठेवला जात नसल्याचं देखील या याचिकेतून याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं. मंत्री म्हणून लालदिव्याची गाडी मिळावी ही रामदास आठवलेंची सुप्त इच्छा आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवली. कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या भीमयात्रेच्या निमित्तानं नागपुरात आले असता त्यांनी पुन्हा ही इच्छा बोलून दाखवली. आपल्याला मंत्रिपदाची अपेक्षा नाही, पण केंद्र सरकारला पुढच्या महिन्यात 2 वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा पंतप्रधान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे. त्यावेळी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्याला तेलंगणा राज्याशी जोडणाऱ्या वांगेपल्ली पूल निर्मितीस्थळी नक्षल्यांनी हैदोस घालून 3 वाहनं जाळली. एकच खळबळ यामुळे माजली. नक्षल्यांनी तेलुगू भाषेतली पत्रकं टाकून विकास प्रक्रियेला विरोध केला. या घटनेनं तेलंगणाचे पोलीस हादरलेत. हा पूल झाल्यास गडचिरोलीचा तेलंगणा राज्याशी असलेला संपर्क अधिक सुकर होणार असून पुलाच्या निर्मितीकडे परिसरातली जनता अपेक्षेनं पाहते. धूम स्टाईलनं मोटरसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातले दागिने पळवणारी टोळी कल्याण डोंबिवलीत धुमाकूळ घालत असताना आता शिट्टी गँगनं दहशत माजवली. या टोळीतला एखादा गुंड एकट्या डोक्या महिलेला हेरतो आणि शिट्टी वाजवून आपल्या साथीदारांना बोलवून घेतो. मग त्या महिलेकडचे दागिने लुटून पळ काढला जातो. डोंबिवली पश्चिमेच्या महाराष्ट्र नगरात घडलेली अशीच एक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. गावठी दारूसाठी लागणारा तब्बल 48 ग्रॅम इतका कच्चा माल ठाणे जिल्हा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे अंबरनाथ तालुक्यातल्या मांगरूळ गावात पोलिसांनी ही कारवाई केली. यातला एक आरोपी विकास पाटील हा फरार आहे. ठाण्यामधल्या घोडबंदर रोडवरती असलेल्या कासारवाडोली भागातील आयरिश सोसायटीत मागच्या काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. भांडणं इतकी वाढली आहेत की महिला आणि पुरुष मंडळी एकमेकांना मारताना CCTV कैद झाले. या प्रकारानंतर कासारवडोली पोलीस ठाण्यात 2 परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. पुण्यात ॲथलीट्ससाठी बनवण्यात आलेलं सणस ग्राउंड चित्रीकरणासाठी 2 दिवस बंद ठेवण्यात आलंय, त्यामुळे इथं रोज सरावासाठी येणाऱ्यांची गैरसोय झाली. कोट्यवधी रुपये खर्चून खास ॲथलीट्स करता बांधण्यात आलेल्या या ट्रॅकवर जाहिरातीचं चित्रीकरण झालं. त्या दरम्यान सायकल चालवली गेल्यानं ट्रॅकचं नुकसानही झालं. शहरातल्या मध्यवस्तीतल्या सणस ग्राउंडवर रोज 500 ते 1,000 खेळाडू सरावा करता येतात. मात्र त्यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारलं जातं. असं असताना वारंवार होणाऱ्या शूटिंग आणि कार्यक्रमांकरता हे ग्राउंड भाड्यानं दिलं जातं, यावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. शेतीमधल्या तेजगाववाडी इथं भामाबाईकडूनच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे
दोन दिवसांपूर्वी शिर्डीतल्याच कोल्हार भगवतीपूर शिवारात जालिंदर खर्डेंच्या शेतात नर जातीचा बिबट्या मरण पावलेला आढळून आला होता. उष्माघातानं तडफडून या बिबट्यांचा मृत्यू होतोय. आता तिसगाववाडीत मृत्यू पावलेला बिबट्याही उष्माघातानंच मरण पावला का हे तपासून पाहिलं जाणार आहे. इटलीतल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ झाला. हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी इटलीमधल्या एका खटल्याच्या निकालात सोनिया यांच्यासह माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, सोनियांचे सल्लागार अहमद पटेल, ऑस्कर फर्नांडिस यांची नावं पुढे आली आहेत. हाच मुद्दा राज्यसभेत उपस्थित झाला. यावेळी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी सोनिया गांधींचं नाव घेतल्यानं काँग्रेसचे सदस्य चांगलेच आक्रमक झालेत. काँग्रेसच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान यांच्यात कोणती चर्चा झाली असा सवाल राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला. मात्र अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या लाचखोरी प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी स्पष्टीकरण दिलंय. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही आणि मी कुणालाही घाबरत नाही. त्यांनी माझं नाव थेट येऊ द्यावं असंही म्हटलंय. त्याचप्रमाणे दोन वर्षांपासून सत्तेत असलेलं सरकार निष्पक्ष चौकशी का करत नाही असा सवाल आहे त्यांनी. मैं ये कहती हूँ कि ये आरोप जो है बिल्कुल बेबुनियाद है, निराधार है, झूठ है. आप लोग सरकार में हैं दो साल से. इंक्वायरी जल्दी से जल्दी बिना भेदभाव कंप्लीट कर दो, सच्चाई सामने आएगी. अमेरिकेनं ब्लॅक सी युद्धाभ्यासासाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं F-22 फायटर जहाज पाठवलं. हा युद्धाभ्यास पूर्व युरोपामधल्या नाटो सेनेचा वाढता प्रभाव आणि त्याच्या क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी या क्षेत्रात रशियाच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण मिळवण्याकरता अमेरिकेनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातं. सिरियाच्या पूर्वेकडच्या शहरात एलेप्पोमध्ये सेना आणि बंडखोरांमध्ये झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 30 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये 8 मुलांचाही समावेश आहे. सेना आणि बंडखोरांमध्ये झालेल्या तुंबळ युद्धात मागच्या 24 तासात हवाई तसंच रॉकेट हल्ले करण्यात आले. एका प्रवासी बसमध्ये झालेल्या स्फोटात 2 लोकांचा मृत्यू झालाय तर 6 लोक गंभीररीत्या जखमी झाले. तर जखमींमधील 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अजूनही या स्फोटाचं कारण कळलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. इराकमध्ये मुराद नावाचा 9 वर्षांचा मुलगा आपल्या आई आणि भावासोबत आयसिसच्या ताब्यातून सुखरूप बाहेर आला. आयसिसच्या अतिरेक्यांनी मुराद आणि त्याच्या परिवाराचं 2014 साली अपहरण केलं होतं. दरम्यान अतिरेक्यांनी मुरादला मारण्याची ट्रेनिंग दिली होती असं कळत. फ्लोरिडात एक प्लेन क्रॅश झाला आणि घराच्या परिसरात पडल्या. अपघातात 3 लोक गंभीर जखमी झाले. त्यात एका महिलेचा आणि 2 पुरुषांचा समावेश. प्लेन क्रॅश झाल्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं. इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच एक तृतीयांश ज्युनियर डॉक्टर संपावर गेले. डॉक्टरांनी आपत्कालीन व्यवस्था देखील बंद केली आहे. डॉक्टरांची काम करण्याची वेळ वाढवल्यानं आणि कमी पगार मिळत असल्यानं डॉक्टर आणि सरकारच्या दरम्यान वाद सुरू आहे. इंग्लंडमध्ये मागच्या 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर संपावर गेल्याची घटना घडली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.